तोतैया मंडल कृषी अधिकाऱ्याला अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. विवाहानंतर मुलीकडील मंडळींना या इसमाचा खोटारडेपणा कळाला. त्या व्यक्तीनं अनेक मुलींना फसवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. अकलूज मधील एका व्यक्तीने मी मंडल कृषी अधिकारी आहे, सरकारी गाडीत फिरतो असे सांगून एका मुलीचे जीवन उद्ध्वस्त केलेल्या तोतया मंडल कृषी अधिकाऱ्याला अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की महेश दिगंबर जगदाळे राहणार घोरपडवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याचे लवंग तालुका माशिरस जिल्हा सोलापूर येथील एका मुलीशी दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी लग्न झाले. लग्न करतेवेळी महेशने माझे शिक्षण BSc ॲग्री झाले असून मी पन्हाळा येथे मंडल कृषी अधिकारी पदावर काम करत आहे. मला शासनाने गाडी दिली आहे. माझी 4 एकर जमीन असून माझ्याकडे पोकलेन 2 ट्रक कराड व सातारा येथे 2 फ्लॅट आहेत अशी खोटी माहिती दिली. लग्नानंतर 4 महिन्यात त्याने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याची नोकरी खोटी आहे, तो मंडल कृषी अधिकारी नाही, त्याचे इतर अनेक मुलींशी संबंध असल्याचे समजल्यावर सदर मुलगी माहेरी लवंग येथे आली व तिने दिनांक 1 जानेवारी रोजी नवरा महेश दिगंबर जगदाळे सासू सासरे व लग्नात असलेला मध्यस्थ यांच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भादवी संक 498, 420, 467, 468, 171, 165, 504 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर आरोपीस अटक करून माळशिरस न्यायालयात हजर केले असता दिनांक 5 जानेवारीपर्यंत त्यास पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लवंग हे गाव आहे आणि त्या ठिकाणी एक मराठा समाजाची मुलगी आईवडील आणि भावासोबत राहत होती. लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलीचं लग्न व्हावं ही आईवडिलांची इच्छा होती. अशातच मंडल कृषी अधिकारी आहे असे सांगून एक मुलगा, त्याचे नाव आहे महेश जगदाळे राहणार इंदापूर, हा आला आणि त्याने सांगितलं की मी मंडल कृषी अधिकारी आहे आणि त्या पद्धतीने त्याने सर्टिफिकेट असेल, पगार स्लिप असेल, आय कार्ड असेल, एक डुप्लिकेट महाराष्ट्र शासन असं नाव लावलेली कार घेऊन आला आणि सांगितलं की मला लग्न करायचं आहे, मुलगी मला पसंत आहे. त्याप्रमाणे त्यांनी लग्न केलं आणि मुलीला घेऊन गेला. मुलीला त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर थोडे दिवस व्यवस्थित राहिला, परंतु नंतर तिला त्रास द्यायला लागला. मुलीच्या लक्षात आलं की आपली काहीतरी फसवणूक झालेली आहे. तिने आपल्या आईवडिलाला सांगितलं, आईवडिलांनी मला सांगितलं, मी चौकशी केली असती खरोखरच हा मंडल कृषी अधिकारी नाही, कुठेही नोकरीला नाही, कामधंदा नाही, हा तोतया मंडल कृषी अधिकारी असल्याचे माझं तपासामध्ये निष्पन्न झाल्यामुळे त्याला मी तात्काळ गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे, त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला आहे. अशा पद्धतीचे जर कोणी मुलींना महिलांना जर फसवत असेल तर बिलकुल अकलूज पोलीस खपून घेणार नाही, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, त्याला अजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंतची दंडाची शिक्षा होईल, अशा पद्धतीचे कलम लावून त्याच्यावर गुन्हा दाखल करून रिमांड घेण्यात आलेला आहे.